subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरात टेंट हाऊस व्यावसायिक बांधवांकडून आज प्रांत कार्यालयातील अधिकाऱ्यांना टेंट हाऊसची दुकाने उघडण्याची परवानगी मिळण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. मार्च एप्रिल मे जून हा ऐन लग्नसराईचा संपूर्ण काळ कोरोना महामारीच्या संकट काळात समाप्त होत असल्याने टेंट हाऊस व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लग्नसराईच्या काळातील घेतलेला बुकिंग टेंट व्यावसायिकांनी कॅन्सल केला, घेतलेले ऍडव्हान्स ग्राहकांना परत केले, त्यामुळे प्रचंड आर्थिक तोटा गदारोळात हे व्यावसायिक फसलेले असल्याने आता लॉकडाऊनच्या अनलॉक काळामध्ये थोडी शिथिलता ठेवून टेंट हाऊस व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून पोटापाण्याचा प्रश्न सुटेल आणि पुढील नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातील लग्नाच्या बुकिंग घेता येतील. यासाठी आम्ही सर्व टेंट हाऊस व्यावसायिक बांधव शासनाच्या अधीन राहून सर्व प्रशासकीय कोरोना संदर्भातील नियमांचे तंतोतंत पालन करू अशा आश्वासनाची ग्वाही देत आज हे निवेदन टेंट हाऊस दुकानदारांनी प्रांत कार्यालयात तहसीलदार महोदय, उपप्रांताधिकारी व सीईओ तथा उपजिल्हाधिकारी यांना सादर करत विनंती केली आहे. निवेदन देताना भुसावळ शहरातील टेंट हाऊस व्यावसायिक बांधवांची उपस्थिती होती. यावेळी व्यावसायिक बांधवांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्र लाईव्हशी संवाद साधताना सरकारने आम्हाला दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करत माहितीचा कार्यक्रम आणि अन्य छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी सामाजिक बांधिलकी जपत आम्हाला हा व्यवसाय सुरू ठेवणे अपरिहार्य बाब असल्याने शासनाने आमची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. त्यांचं महत्व हे होतं की आमचं 3-4 महिन्यापासून दुकान 3 महिन्यापासून दुकान बंद आहे. सगळ्यांना त्यांनी परमिशन दिली, आमचं त्याच्यामध्ये काही उल्लेख नाही आहे. कारण दुकानामध्ये सगळा माल पडलेला आहे, काही दुकान उघडता येत नाही, त्याच्यामध्ये सगळी घाण आहे. माणसांचं काहीतरी साफसफाई करावं असं करावं आणि नोव्हेंबर डिसेंबरचं जेणेकरून आम्हाला ऑर्डरही घेता येतील ह्या हिशोब उद्देशाने आम्ही इथे आलेलो. आम्ही हे कोरोनाच्या ह्याच्यानंतर आम्हाला माहितीचे जे कामं येतात आम्ही त्यांना नाही म्हणू शकत नाही, कारण सगळे ओळखी पाडखेचे असतात. त्यांचा एक आम्हाला हे असतो की बाबा आमच्याकडे असं झालेलं आहे, तुम्ही टाका. आम्हाला जबरदस्ती करतात ते आम्हाला नाही म्हणावं लागतं काही ह्याच्यानंतर, त्यांना सांगावं लागतं आम्हाला. त्यानंतर त्या 50 लोकांची त्यांनी परमिशन दिली होती, पण ते पण नाही करता येते आम्हाला. या कोरोना काळामध्ये जान येतो जान आहे, परंतु काय असतं की कुठे काही माहितीचा फोन येतो, काही कार्यक्रमात छोट्या मोठ्या कार्यक्रमांचा फोन येतो आणि सामाजिक बांधिलकी जपत आम्हाला त्यांना सामान देणं अपरिहार्य ठरतं. नाही दिलं तर जनतेच्या रोषाला आम्हाला बळी पडावं लागतं. समाजात राहायचं आहे तर जनतेच्या सोबतच आम्हाला चालावं लागणार आहे. आणि शासनाने सर्व दुकानं उघडण्याचे आदेश दिले, परंतु आमचे मंडप व्यावसायिकांचे दुकान उघडण्याला अजूनही आदेश नाही. त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही प्रांत साहेबांकडे आज आलो होतो. भुसावळ शहरातील विश्वसनीय आणि सर्वोत्तम शिक्षण देणारी संस्था म्हणजे राजपथ कोचिंग क्लासेस होय. इयत्ता 5वी ते 12वीचे सीबीएसई व स्टेट बोर्डचे शिक्षण लॉकडाऊन कालावधीमध्ये ऍप्लिकेशनद्वारे ऑनलाईन क्लासेसला सुरुवात. प्रत्येक बॅचमध्ये केवळ 20 विद्यार्थ्यांचा समावेश. बोर्ड एक्झाम नुसार प्रोएक्टिव्ह टेस्टची सिरीज. सर्व सुविधांनी सुसज्ज आणि स्वच्छ असे वातावरण. यासाठी आजच कॉल किंवा मेसेज करून आपल्या पाल्याचा सुरक्षित अशा राजपथ क्लासेसला प्रवेश निश्चित करा.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.